कॉन्स्टंट. सो कॉन्स्टंट म्हणजे काय माहिती आहे का, इट इज अ व्हॅल्यू दॅट डज नॉट चेंज ऍट रन टाइम. कॉन्स्टंट्स आर कॅटेगराइज्ड इनटू फॉलोइंग टाइप्स. ओके धनश्री, काही तर इंट्रोडक्शन आहे धनश्री के सी लँग्वेज ही कोणती लँग्वेज आहे? हाय लेवल लँग्वेज आहे आणि याला सगळ्यात अगोदर डेनिस रिचेन इंट्रोड्यूस केलं 1972 मध्ये AT&T बेल लॅबोरेटरी USA मध्ये. सी लँग्वेज मध्ये कंपायलर वापरला जातं ऍज अ ट्रान्सलेटर आणि याचा पर्पज काय आहे, आपण जो प्रोग्राम लिहिणार आहोत सी लँग्वेज मधला त्या प्रोग्रामला ट्रान्सलेट करणे कशात मशीन लँग्वेज मध्ये. टोकन म्हणजे काय, प्रोग्रामचा सगळ्यात लहान पार्ट म्हणजे टोकन. प्रोग्रामचा सगळ्यात लहान पार्ट म्हणजे काय, टोकन. सो टोकनला आपण कॅटेगरी दिलेल्या आहेत, कॉन्स्टंट एक आहे, आयडेंटिफायर एक आहे, कीवर्ड आहे, ऑपरेटर आहे आणि पंक्चुएशन आहे. तर कॉन्स्टंट म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे अशी व्हॅल्यू जी प्रोग्राम मध्ये चेंज होत नाही. जेव्हा तुमचा प्रोग्राम रन होतो ना त्यावेळेस चेंज होत नाही. बनवताना म्हणजे डिझाईन टाइम कितीदाही चेंज करू शकता, टायपिंग करताना आपण त्याला कट करून आपण परत चेंज करू शकतो, परंतु रन होताना प्रोग्राम मध्ये ती व्हॅल्यू चेंज होत नाही, याला म्हणायचं कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंटला कॅटेगरी वाईज डिराईव केलेले आहे आणि ती म्हणजे काय हे बघा, कॉन्स्टंट. सो या कॉन्स्टंटला टाइप्स दिलेले आहेत. ओके, तो पहिला टाइप जो आहे कॉन्स्टंटचा तो आहे प्रायमरी कॉन्स्टंट. काय आहे, प्रायमरी कॉन्स्टंट. आणि दुसरा जो टाइप दिलेला आहे तो आहे सेकंडरी कॉन्स्टंट. दुसरा काय दिलेला आहे, सेकंडरी कॉन्स्टंट. सो प्रायमरी कॉन्स्टंट म्हणजे काय, सेकंडरी कॉन्स्टंट म्हणजे काय. नाउ सी द प्रायमरी कॉन्स्टंट म्हणजे बेसिक कॉन्स्टंट आणि सेकंडरी कॉन्स्टंट म्हणजे कस्टमाइज्ड म्हणजे हायब्रिड कॉन्स्टंट. ओके, सो बेसिक कॉन्स्टंटचे टाइप्स तर प्रायमरी अँड सेकंडरी आहे. बेसिक टाइप्स तर काय आहेत, प्रायमरी सेकंडरी, हे दोघांमध्ये डिराईव्ह केलेलं आहे कॉन्स्टंटला या प्रकारे. येस, या प्रकारे. आणि इथे पण आपण याला असं म्हणू शकतो की या प्रकारे कॉन्स्टंटला डिराईव्ह केलेलं आहे. ठीक आहे, सो प्रायमरी कॉन्स्टंटमध्ये कोणकोणते कॉन्स्टंट येतात. प्रायमरीमध्ये येतात इंटीजर. प्रायमरीमध्ये पहिला कॉन्स्टंट कोणता येतो, इंटीजर. दुसरा कॉन्स्टंट येतो रियल, रियल. आणि तिसरा कॉन्स्टंट येतो कॅरेक्टर. ठीक आहे, आणि चौथा कॉन्स्टंट येतो स्ट्रिंग. हे सगळे आहेत ना, हे सगळे टाइप्स आहेत ह्याचे कॉन्स्टंटचे. येस, सो प्रायमरी कॉन्स्टंटचे टाइप्स आहेत. सो या प्रकारे इंटीजर एक टाइप आहे, रियल एक टाइप आहे, कॅरेक्टर एक टाईप आहे आणि स्ट्रिंग एक टाईप आहे. हे कॉन्स्टंटचे टाईप्स आहेत. आणि सेकंडरी कॉन्स्टंट मध्ये काय काय येतात बघा. सेकंडरी कॉन्स्टंट मध्ये येतात म्हणजे प्रायमरी कॉन्स्टंटचा वापर करून बनवले गेलेले कॉन्स्टंट म्हणजे काय, सेकंडरी कॉन्स्टंट. सेकंडरी कॉन्स्टंट मध्ये येतो अरे, स्ट्रक्चर, पॉइंटर, फंक्शन, युनियन. हे काय झाले, सेकंडरी कॉन्स्टंट. हे काय झाले, सेकंडरी कॉन्स्टंट. तर सेकंडरी कॉन्स्टंट म्हणजे एक एक चॅप्टर आहे आपल्याला पुढे जाऊन, बरोबर. एक मोठा कन्सेप्ट आहे सेकंडरी चॅप्टर, सेकंडरी कॉन्स्टंट म्हणजे. सो प्रायमरी कॉन्स्टंट आपल्याला पहिल्यांदा शिकावे लागतील. आपल्याला पहिल्यांदा कोणते कॉन्स्टंट शिकावे लागतील, प्रायमरी कॉन्स्टंट. म्हणजे इंटीजर म्हणजे काय, त्यासाठी काय नियम बनवलेले आहेत. रियल म्हणजे काय, त्यासाठी काय नियम बनवलेले आहेत. म्हणजे आपण रियल व्हॅल्यू प्रोग्राम मध्ये कशी लिहायची. कॅरेक्टर म्हणजे काय, त्यासाठी काय नियम आहेत. आणि रियल म्हणजे काय, स्ट्रिंग म्हणजे काय, त्यासाठी काय नियम आहेत. ओके, सो यांचे जे नियम आहेत ना, हे नियम्स आपल्याला स्टडी करायचे. म्हणजे इंटीजर व्हॅल्यू कशी बनवली जाते, कॅरेक्टर व्हॅल्यू कशी असते, रियल व्हॅल्यू कशी लिहिली जाते, स्ट्रिंग व्हॅल्यू कशी लिहिली जाते, हे एकदम बेसिक आहे.
हे समजलं तर तुम्हाला प्रोग्रामिंगचा एक म्हणजे महत्वाचा मुद्दा समजला म्हणायचं. ठीक आहे, पार्ट, एक महत्वाचा पार्ट. ओके, जस्ट ड्रॉ दिस फिगर. हा फिगर ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, सो प्रायमरी कॉन्स्टंट कोणकोणते आहेत? इंटीजर, रियल, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. कॉन्स्टंट म्हणजे काय? अशी व्हॅल्यू जी प्रोग्राम मध्ये चेंज होत नाही. ओके, आपण लिहितो ना कॉन्स्टंट व्हॅल्यू. येस, आपण प्रोग्राम मध्ये लिहितो. इंटीजर व्हॅल्यू लिहितो की नाही आपण आपल्या प्रोग्राम मध्ये? इंटीजर व्हॅल्यू लिहितो ना आपण. कॅरेक्टर व्हॅल्यू लिहितो ना आपण प्रोग्राम मध्ये. स्ट्रिंग व्हॅल्यू लिहितो ना प्रोग्राम मध्ये. ओके, सो ते झाले कॉन्स्टंट. ना आता इथे आपण कॉन्स्टंट, सो इथे लिहूया इंटीजर कॅरेक्टर, इंटीजर रियल कॅरेक्टर अँड स्ट्रिंग आर. इंटीजर रियल कॅरेक्टर अँड स्ट्रिंग आर, स्ट्रिंग आर प्रायमरी टाईप कॉन्स्टंट. Integer, real, character and string are primary type constant. Primary type constant. Okay. So, सगळ्यात अगोदर integer title द्या. Integer. Integer. Now we are studying about the rules of the integer. Rules of integer. Now, pahila rule, integer madhe, decimal point not allowed. Integer value madhe, pahila rule kya lakshya thevayacha hai? Decimal point allowed nahi hai. Not allowed. Barobar? Mujhe point jar aala, tar ti value integer rahate ka? Nahi. Nahi. Ti value kya rahate? ती काय व्हॅल्यू बनते? रियल बनते. फ्लोट म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणायचं? रियल म्हणायचं. काय म्हणायचं? रियल. फ्लोट डबल हे कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यू स्टोर करतात? रियल प्रकारची व्हॅल्यू स्टोर करतात. ठीक आहे, नो स्पेस अँड कॉमा अलाउड. इन व्हॅल्यू, व्हॅल्यूच्या आतमध्ये स्पेस आणि कॉमा अलाउड नाहीये. तिसरा आल्या, इट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. चौथा आल्या, डिफॉल्ट इज पॉझिटिव्ह. डिफॉल्ट इज पॉझिटिव्ह. आणि पाचवा आल्या, द रेंज is minus 32768 to plus 32767. So examples. Pahla rule kya hai? Decimal point not allowed. दुसरा रूल,
no space and comma allowed in the value. Tisra. It may be positive or negative. And chautha, default is? Is positive. Default is, default sign mana, default sign. Just add the word sign. In password, the range is? Range is minus 3 to 7 8 2 plus 3 to 7 6. Seven. Okay. Yes, yes. Now integer value means in program, how we can write integer number? So can I write 15? Yes. Okay. Can I write plus 15? Yes. Can I write minus 15? Yes. Yes. Means we can write integer value like this one. Can I write 1, 2, 3, 4, 5? Yes. Yes. So not allowed means what? Just check out here. Is there in comma inside value? No. Is there dot inside value? No. Is there space inside value? No. 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 So all these are the allowed. Okay. So these are allowed. Any example, see now I am writing 1, 5. Not allowed. 1.5. No, no, no. Not allowed. 1 space 5. Not allowed. Not allowed. Okay, so these are not allowed. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं की इंटीजर नंबर आपण प्रोग्राम मध्ये कसा लिहायचा. इंटीजर नंबर प्रोग्राम मध्ये लिहिण्यासाठी हे रूल्स आहेत. आणि इंटीजर नंबर लिहिताना लक्षात ठेवायचं, त्याला सिंगल कोट मध्ये लिहायचं नाही, डबल कोटेशन मध्ये लिहायचं नाही. ठीक आहे, त्याला ओपन लिहायचं आहे. बरोबर ना? हे झालं तुमचा इंटीजर कॉन्स्टंट. इंटीजर विषयी रूल्स आहेत हे. आणि ही रेंज अशी आली का याच्या पाठीमागे काय कारण आहे सांगू शकता तुम्ही? याच कारण असं आहे की इंटीजर कॉन्स्टंटला मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी 2 बाईट अलोकेट केले जातात. तर 2 बाईट मेमरीमध्ये मॅक्सिमम 32,767 आणि मिनिमम 32,000 - 32,768 व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते 2 बाईट मेमरीमध्ये. म्हणून ही रेंज आली. आता हे कॉन्स्टंट उपयोगात येते कुठे प्रोग्राम मध्ये? नाव इकडे लक्ष द्या. वाय इज इक्वल टू मी असं लिहितो 12 + num असं लिहितो. आला की नाही कॉन्स्टंट इथे? 12 आला की नाही? 12 येस आला की नाही? 12 जसं मी असं लिहितो की n1 + n2 होल ब्रॅकेट डिवायडेड बाय 3 आला की नाही? 3 हा इंटीजर कॉन्स्टंट आहे इथे. समजले तुम्हाला? म्हणजे आपण जेव्हा प्रोग्राम मध्ये नंबर लिहितो ना, तर त्या नंबरला मेमरीमध्ये स्टोअर करण्यासाठी 2 बाईट वापरले जातात. तर म्हणून त्याची रेंज 32,000. म्हणजे ही जी रेंज आहे ना, ही इंटीजर नंबरची रेंज आहे. कोणताही इंटीजर नंबर ज्यामध्ये डॉट नसतं, तर त्या इंटीजर नंबरला 2 बाईट मेमरीमध्ये स्टोअर केले जातात. किती? 2 बाईट मेमरीमध्ये. सो या प्रकारे आपण कॉन्स्टंटचा वापर करतो प्रोग्राम मध्ये, इंटीजर कॉन्स्टंटचा. येस, हे झालं इंटीजर कॉन्स्टंट विषयी. नाव सेकंड, नाव रियल कॉन्स्टंट. रियल कॉन्स्टंट इट कॅन बी एक्सप्रेस रियल कॉन्स्टंटला इन टू टू फॉर्म्स. सो फर्स्ट फॉर्म फ्रॅक्शनल, सेकंड फॉर्म एक्सपोनेन्शियल. सो फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये एक एक्झाम्पल लिहा. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 0, 0, 0.0. आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एक्झाम्पल लिहा. 1, 2, 3, 1.23 e + 5. आता हे सांगू शकता तुम्ही, हे 1.23 e + 5 म्हणजे काय? e raised to power 5 इज इट? नो, सी हियर, फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे काय? फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे तुमच्या व्हॅल्यू पूर्ण संख्या असली पाहिजे. जसं की 1, 2, 3, 0, 0, 0,
पॉइंट झिरो म्हणजे पूर्ण संख्या आहे तुमच्या व्हॅल्यू मध्ये, शॉर्टकट काहीच नाही आहे का शॉर्टकट? अच्छा ठीक आहे, तर ह्याला मी सायंटिफिक नोटेशन म्हणजे 10^2 फॉर्मॅट मध्ये कसं लिहू शकतो सांगा बरं? 10^2 फॉर्मॅट मध्ये 1.23 असं लिहायचं मला, तर इन टू काय येणार? 10^5 येस. हा तर आपल्या प्रोग्रामिंग मध्ये, कोणत्याही प्रोग्रामिंग मध्ये, सी, सी प्लस प्लस, जावा, कोणत्याही प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला या प्रकारे एखाद्या नंबरवर, एखाद्या नंबरच्या डोक्यावर, ह्याला म्हणतात सफिक्स, प्रिफिक्स, सफिक्स. ओके, सो हे जे आहे ना, हे सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट आपल्याला असं वापरता येत नाही, डोक्यावर लिहिता येत नाही. तर प्रोग्रामिंगने काय सांगितलं तुम्हाला, की काम करा तुम्ही, या इंटू 10 च्या जागी ई लिहा. काय लिहा? इंटू 10 च्या जागी ई लिहा, आणि नंतरची व्हॅल्यू तशी तशी लिहा, आणि एकाच लाईन मध्ये लिहा. म्हणजे समजलं तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा आला? आता आपण आहे ना, ह्याचे नंबर ऑफ वेगवेगळे फॉर्म बनवू शकतो ना एक्सपोनेन्शियल फॉर्मचे. कस? 1.23.0 ई सांगा बरं काय बनेल? थ्री, इथे 3 0 आहेत ना, बरोबर. सो जर मला 0.123 लिहायचं असेल तर सांगा बरं काय बनेल संख्या? 0.123 कसं सांगता 10^4? बघा ना पॉइंट किती 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 सरकत अलीकडे, मायनस 3. ही व्हॅल्यू पहा ना, ही आपली आपली आयडियल व्हॅल्यू ही आहे. किती पॉइंट अलीकडे आला तुम्ही हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे किती आलं? 6. म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली माहितीये का? 0.123 इंटू 10^6. क्लिअर? आपल्याला इंटू 10^6 असं लिहिता येत नाही ना, प्रोग्रामिंग मध्ये अलाउड नाहीये. मग आपण काय लिहितो? ई लिहितो. इथे काय लिहितो आपण? 6 लिहितो. आणि इथे काय लिहितो आपण? 0.123. समज झालं तुम्हाला? ओके, सो हा आहे तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी इथे लिहितो इट इज इक्विवेलेंट टू, इक्विवेलेंट टू 1.23 इंटू 10 आणि रेस्ट टू 5 लिहा, त्याच्यावर लिहा, आपलं 5 डोक्यावर लिहा नोटबुक मध्ये लिहिताना, कारण मला इथे लिहिता येत नाही ना, टायपिंग करता येत नाही मला नोटपॅड मध्ये. झालं का? ओके, सो हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता रूल्स, पहिला रूल, नो स्पेस अँड कॉमा अलाउड. इन व्हॅल्यू, नो स्पेस अँड कॉमा अलाउड इन व्हॅल्यू, एक्सेप्ट E, no any other, other, except E, no any other symbol allowed, except E, no any other character allowed. Except E, no any other character allowed in value. E च्या शिवाय दुसरा कोणताही कॅरेक्टर अलाउड नाही आहे व्हॅल्यू मध्ये. नेक्स्ट, बिफोर ई
ईच अगोदर काय काय असतं द पार्ट ईच अगोदरचा पार्ट कॉल्ड एज मेंटिसा काय म्हटलं जातं मेंटिसा अँड आफ्टर ई द पार्ट कॉल्ड काय म्हटलं जातं एक्सपोनंट आफ्टर ई काय म्हटलं जातं एक्सपोनंट ईच्या नंतर काय असतं एक्सपोनंट म्हणजे इथं प्लस फाईव्ह ला काय झालं हे एक्सपोनंट आणि 1.23 काय झाला हा आणि प्लस फाईव्ह काय झाला एक्सपोनंट आता ह्यांच्याविषयी रूल्स मेंटिसा अँड एक्सपोनंट मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ठीक आहे डिफॉल्ट साइन म्हणजे जर एखादा चिन्ह आपण नाही लिहिला प्लस नाही लिहिला मायनस नाही लिहिला तर डिफॉल्ट साइन काय असणार इज पॉझिटिव्ह डिफॉल्ट साइन इज पॉझिटिव्ह द रेंज इज द रेंज इज 3.4 e minus 38 to 3.4 e plus 38 ही रेंज आहे आता एक्झाम्पल मी 1.23 लिहू शकतो का इकडे लक्ष द्या 1.23 लिहू शकतो का येस येस सर नो येस कारण की ह्याच्यात डेसिमल पॉइंट अलाउड आहे ना हा तर याच्यात आहे ना नो नो स्पेस अँड कॉमा अलाउड आणि डेसिमल पॉइंट इज त्याच्याशिवाय तर व्हॅल्यू रिअल रिअल व्हॅल्यू बनतच नाही ना ओके सो 1.23 लिहू शकतो प्लस 1.23 लिहू शकतो का लिहू शकतो मायनस 1.23 लिहू शकतो का ओके सो 15 ई प्लस 1 लिहू शकतो का ओके सो मायनस 1.5 ई मायनस 2.3 लिहू शकतो का ई मायनस 2 लिहू शकतो का सो म्हणजे हे काय झाले रिअल कॉन्स्टंट म्हणजे ई म्हणजे काय हो इंटू 10^2 फॉर्मॅट हा आता ही सगळ्या शेवटची व्हॅल्यू मला सांगू शकता 10^2 फॉर्मॅट मध्ये काय आहे सगळ्या शेवटची व्हॅल्यू मायनस 1.5 इंटू 10^-2 गुड करेक्ट हे सगळे अलाउड आहेत ऑल दीज आर द अलाउड अँड नॉट अलाउड म्हणजे काय हे बघा 1.23 असं लिहिलं नॉट अलाउड ठीक आहे 1.23 असं लिहिलं नॉट अलाउड किंवा 1A4 असं लिहिलं तुम्ही नॉट अलाउड फक्त ईच वापरता येईल तुम्हाला ई कॅपिटल असो स्मॉल असो फक्त ईच वापरता येईल तुम्हाला ई जो आहे तुमचा कॅपिटल असो ई तुमचा स्मॉल असो फक्त तुम्हाला काय वापरता येईल ईच वापरता येईल लक्षात घ्या ए वापरता येणार नाही बी वापरता येणार नाही सी असणार नाही डी असणार नाही ईच फक्त वापरता येईल बाकीचं कोणताही कॅरेक्टर तुम्हाला वापरता येणार नाही झेड पर्यंत नॉट अलाउड All are not allowed. आता प्रोग्रामिंग मध्ये आपण पॉइंट ची व्हॅल्यू लिहितो ना कॅल्क्युलेशन करताना तर तो झाला रिअल कॉन्स्टंट तो काय झाला रिअल कॉन्स्टंट तर नियम फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला कॉमन नियम काय लक्षात राहणार आहे तुम्हाला की पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहू शकतो फक्त स्पेस वापरायचं नाही आतमध्ये कॉमा वापरायचं नाही आता आपण बँकेत गेलो डिपॉझिट करण्यासाठी 25,000 डिपॉझिट करायचं आहे तर तुम्ही कसं लिहिताय 2.5.0.0 लिहिताय ना परंतु प्रोग्रामिंग मध्ये हे अलाउड नाहीये प्रोग्रामिंग काय म्हणते 2.5.0.0.0 लिहा फक्त कॉमा लिहू नका समजलं सो हे आहे आता तिसरा रूल जो आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट तिसरा जो आहे कॉन्स्टंट कॅरेक्टर कॉन्स्टंट सो कॅरेक्टर कॉन्स्टंट साठीचे रूल्स
इट मे बी एनी अल्फाबेट कॅरेक्टर म्हणून तुम्ही कोणताही अल्फाबेट वापरू शकता, डिजिट वापरू शकता तुम्ही ऍज अ कॅरेक्टर म्हणून. म्हणजे 0 to 9 डिजिट आहेत ना, अल्फाबेट A to Z अल्फाबेट आहेत, डिजिट 0 to 9 आहेत, अँड स्पेशल सिम्बॉल पण तुम्ही वापरू शकता. येस, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला नंतर लिहायला वेळ देतो. इथं तुम्ही कोणताही अल्फाबेट, कोणताही डिजिट, कोणताही सिम्बॉल तुम्ही कॅरेक्टर कॉस्ट्यूम वापरू शकता, परंतु लिहिताना लक्षात ठेवायचं, इट इज ऑलवेज एनक्लोज्ड, म्हणजे लिहिताना तुम्हाला कधीही इन बिटवीन सिंगल कोट सिम्बॉल, त्याला कधीही तुम्हाला कशात लिहायचं आहे, सिंगल कोट सिम्बॉल मध्ये लिहायचं आहे. ओके, आपण कॅरेक्टर कॉन्स्टिट्यूट वापरले ना प्रोग्राम मध्ये, अँड द लेंथ LENGTH मस्ट बी 1 कॅरेक्टर, म्हणजे एकच कॅरेक्टर तुम्हाला सिंगल कोट मध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्यायचं, एकच कॅरेक्टर, एकापेक्षा जास्त कॅरेक्टर लिहायचं नाही, एक्सेप्ट एस्केप सिक्वेन्स, एस्केप सिक्वेन्सला सोडून एकापेक्षा जास्त कॅरेक्टर लिहायचे नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही A लिहू शकता का कॅरेक्टर कॉन्स्टंट मध्ये, लिहू शकता. ओके, 5 लिहू शकता का, यस लिहू शकता. सो तुम्ही 9 लिहू शकता का, यस लिहू शकता. तुम्ही F लिहू शकता का, कॅपिटल F लिहू शकता. तुम्ही @ डॉलर सिम्बॉल लिहू शकता का, यस लिहू शकता. तुम्ही @ सिम्बॉल लिहू शकता का, लिहू शकता. ओके, म्हणजे तुम्ही कोणतेही कॅरेक्टर्स लिहू शकता, परंतु लिहिताना सिंगल कोटेशन मध्ये लिहायचं. आणि सपोज तुम्ही असं लिहिला AB तर नॉट अलाउड, सांग इथे लक्षात घ्यायचं, नॉट अलाउड का, कारण 2 कॅरेक्टर झाले तिथे, फक्त एकच कॅरेक्टर अलाउड आहे तुम्हाला कॅरेक्टर कॉन्स्टंट मध्ये. समजलं ना कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे, कॅरेक्टर कॉन्स्टंट म्हणजे काय, आपल्याला प्रोग्राम मध्ये जर कॅरेक्टर वापरायचं असेल ऍज अ व्हॅल्यू, आपल्याला कॅरेक्टर ऍज अ व्हॅल्यू जर वापरायचं असेल ना, तर कॅरेक्टर कॉन्स्टंट आपण त्याला युज करायचं त्यावेळेस, त्याला नेहमी सिंगल कोटेशन मध्ये लिहायचं. ठीक आहे, सो आता स्ट्रिंग कॉन्स्टंट, हा स्ट्रिंग कॉन्स्टंट लिहायचं, इट इज त्याचा पहिला रूल घ्या स्ट्रिंग कॉन्स्टंटला, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट, डिजिट अँड सिम्बॉल्स. म्हणजे तुम्ही स्ट्रिंग म्हणजे काय, तुम्ही कोणतेही अल्फाबेट तुम्ही लिहू शकता, ABCD, डिजिट तुम्ही वापरू शकता 0 to 9, आणि तुम्ही सिम्बॉल्स कोणताही लिहू शकता, प्लस मायनस @ कोणताही सिम्बॉल लिहू शकता. दुसरा स्ट्रिंग कॉन्स्टंट विषयी दुसरा रूल, इट इज ऑलवेज एनक्लोज्ड इन बिटवीन डबल कोट सिम्बॉल. स्ट्रिंग कॉन्स्टंटला नेहमी कशात लिहायचं आहे तुम्हाला, डबल कोट मध्ये लिहायचं, नेहमी डबल कोट सिम्बॉल मध्ये तुम्हाला नेहमी लिहायचं आहे स्ट्रिंग कॉन्स्टंटला. म्हणजे हे बघा, हॅलो @123 हे झालं स्ट्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे स्ट्रिंग आपल्याला जिथं पण लिहायची आहे ना, तिथे डबल कोटेशन वापरायचं आहे, म्हणून तर आपण सीआउटच्या समोर डबल कोटेशन लिहित होतो, आपण प्रिंटएफच्या समोर डबल कोटेशन मध्ये लिहित होतो. काय कारण त्याचं, कारण ती स्ट्रिंग होती, ती काय होती, स्ट्रिंग.
ओके धनश्री, आज आपण इथे स्टॉप करूया. आणि धनश्री लक्षात घ्या, आजपासून आपण प्रोग्रॅमिंगची सुरुवात केलेली आहे. तुम्ही काहीही टेन्शन न घेता, फक्त मी जेवढं शिकवलं आज केवढं शिकवलं तेवढंच फक्त प्रिपेअर करा. तुम्ही प्रोग्रामिंगचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मी सांगतोय तुम्हाला धनश्री की यू विल बी टॉपर इन सी प्लस प्लस. तुम्ही सी प्लस प्लस मध्ये टॉपर बनाल. तुमचे सी चे प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट असे स्ट्रॉंग होतील आणि तुम्ही जर सी प्लस प्लस ला एकदा पण रिडिंग केला ना, आणि माझे व्हिडिओ तर तुमच्याकडे आहेतच आहेत, यू विल बी टॉपर इन सी प्लस प्लस. ओके, अतिशयोक्ती नाही धनश्री. इथून आजपासून बरोबर 20 ते 22 दिवसात तुम्ही मला स्वतः सांगाल की सर माझी प्रोग्रामिंग भरपूर स्ट्रॉंग झालेली आहे. ठीक आहे, फक्त काय करायचं, मी जेवढं शिकवलं आता तुम्हाला, आज मी एक तासाचं लेक्चर घेतलेलं आहे, नोट्स मध्ये तर तुमचे आहेतच सगळे पॉइंट्स, ते चांगल्या प्रकारे वाचायचे. जर त्याच्यात काही शंका असेल तर ताबडतोब विचारायचं. आणि आता आपल्या बॅच मध्ये ना, दिस इज 1-to-1 बॅच, आपल्या बॅच मध्ये कोणी नाही आहे, तर आपल्याला भ्यायची पण गरज नाही, लाजायची पण गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला ज्या पण गोष्टी विचारायच्या सगळ्या विचारायच्या, क्लिअर करून घ्यायचे. ओके, ठीक आहे. सो गुड नाईट, मी हे शेअर करतो तुम्हाला रेकॉर्डिंग. ओके, गुड नाईट. ठीक आहे, गुड नाईट.